राज्यात हिट अँड रनच्या घटनांनी धुमाकूळ घातला आहे. मुंबई आणि पुण्यात तर या घटनांची मालिकाच सुरू आहे. काल पिंपरीमध्ये भरधाव कारनं एका महिलेला उडवलंय, तर आज मुंबईतल्या मुलुंडमध्ये भरधाव कारनं रिक्षावाल्याला धडक दिली. नेमक्या अशा कशामुळे या घटना घडत आहेत आणि बड्या धेंड्यांच्या मुजोर मुलांना नेमकी कसली मस्ती आली आहे, त्यावरचा हा खास रिपोर्ट. राज्यात हिट अँड रनचा धुमाकूळ. पिंपरीत महिलेला उडवलं. मुलुंडमध्ये ऑडीची रिक्षावाल्याला धडक. राज्यातल्या सर्वच प्रमुख शहरात दिवसेंदिवस हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होतीये. त्यातच मुंबई आणि पुण्यात या घटनांमध्ये कमालीची वाढ झालीय. पिंपरी चिंचवड परिसरात आणखी एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका चारचाकीनं महिलेला जोरदार धडक देऊन उडवल्याचं समोर आलंय. महिलेला धडक दिल्यानंतर या कार चालकानं समोर असलेल्या दुचाकीला आणि रिक्षालाही धडक दिली. घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेचं धडकी भरवणारं CCTV फुटेज समोर आलंय. तर मुंबईतल्या मुलुंडमध्ये भरधाव ऑडी चालकानं दोन रिक्षांना जबर धडक दिली. या दोन्ही रिक्षांचा चुराडा झालाय. दोन्ही ऑटो चालक आणि दोन प्रवासी यात जखमी आहेत. त्यातील एका ऑटो चालकाची प्रकृती गंभीर आहे. रिक्षांना धडक देऊन ऑडी चालक फरार झालाय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनचे डझनभर गुन्हे नोंदवले गेलेत, त्यामुळे रस्त्यावरून चालताना नागरिकही धास्तावलेत. 19 मे पुणे कल्याणी नगर भागात पोर्श कारच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू. 7 जुलै मुंबईतील वरळीत BMW कारनं महिलेला चिरडलं. 8 जुलै पुणे गस्तीवरील दोन पोलिसांना भरधाव कारची धडक, एकाचा बळी. 9 जुलै नाशकात त्र्यंबकेश्वर रस्त्यावर युवकाला भरधाव कारनं उडवलं. 9 जुलै नाशिक गंगापूर रस्त्याजवळ भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू. 7 जुलै नाशिक कॉलेज रोड परिसरात भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू. 11 जुलै नागपुरात भरधाव कारनं 6 वर्षांच्या चिमुरडीला चिरडलं. 18 जुलै पुण्यात माजी नगरसेवकाच्या मुलानं टेम्पोला धडक दिली. टेम्पो चालक आणि क्लीनर गंभीर जखमी. गेल्या 2 महिन्यात सातत्यानं हिट अँड रनच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. मद्यधुंद अवस्थेतील तरुणाई यामागे आहे. काही बिल्डर पुत्र आहेत, तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांची कार्टी. त्यामुळे कायद्याच्या चौकटीचं भय या बड्या धेंडांच्या मुजोर मुलांना नाही. बाप आहे मोठा, हिट अँड रनला नाही तोटा, अशा माजात सध्या ही तरुणाई दिसते. मात्र त्यामुळे बळी जातात ते सामान्य निष्पापांचे. राज्यात सामान्यांसाठी मरण स्वस्त झालंय, असं वास्तव घटनांमधून समोर येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SAM TV.